एका कढईमध्ये आपण 1/2 किलो तूप एका वाटीत घेऊन ते घालणार आहोत आणि थोडंच घ्यायचं त्याच्यात बाकीचं नंतर टाकणार आहोत. लगेचच आपण पीठ घालणार आहोत आणि लगेच हलवायला चालू करायचे नाहीतर ते खालून करपण्यासाठी सुरुवात होते. हे कंटिन्यू एकसारखं हलवत राहायचं आहे कारण याच्यामध्ये गुठळ्या पण होतात आणि ते खाली चिकटलं की करपतंसुद्धा. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला पिठाचा कलर थोडा थोडा प्रमाणात चेंज होत आहे. असंच कंटिन्यू याला हलवायचं आहे. राहिलेलं जे तूप आहे ते या ठिकाणी मी टाकून घेत आहे. थोडंसंच टाकायचं आहे आणि बाकीचं आपण नंतर टाकणार आहोत. थोडे थोडे प्रमाणात टाकल्यानंतर हे छान प्रकारे मिक्स होतं आणि लाडू खूप सुंदर बनतात. हे कंटिन्यू हलवायचं आहे कारण खाली पीठ चिकटतं आणि करपतंसुद्धा आणि नंतर ते पीठ कडू होण्यापेक्षा याला आपण थोडंसं कष्ट घेऊन आत्ताच व्यवस्थित हलवून मिक्स केलं की खूप छान होतं. यामध्ये मी राहिलेलं सगळं तूप टाकलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर असा चिकटपणा त्या पिठाला येत आहे. खूपही पाकासारखं बनवायचं नाही कारण नंतर ते पूर्ण जे पीठ होतं त्याचे लाडू बनतात. खरं ते गोळेनंतर एकसारखे लाडूचा आकार न घेता त्याचा शेप चेंज होऊन ते ओबडदोबड लाडू होऊन जातात. त्याच्यापेक्षा थोड्या प्रमाणात तूप घालत राहायचं आणि ते एकजीव करत राहायचं. तुम्ही पाहू शकता खूपही पातळ नाही आहे, मीडियम आहे. खूप सुंदर असं हे एकजीव झालेलं आहे आता पीठ. याला आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत याच्यातला पाक मुरून दिल्यानंतर. यावरती आपण आता थोडंसं पाणी शिंपडणार आहोत आणि सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि थोडा वेळ गार झाल्यानंतर आपण यामध्ये साखर, जी पिट्टी साखर घेतलेली आहे आपण, ती मिक्स करायची आहे. यामध्ये वेलची पूडसुद्धा आपण मिक्स करू शकतो, ऑप्शनल आहे. केली तरी चालेल, स्किप केली तरी चालेल. यामध्ये आता पिट्टी साखर टाकून घ्यायची आहे जी आपण 400 ग्रॅम या प्रमाणात घेतलेली होती. सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करतानाच याच्या गुठळ्या फुटून जातात. आता हे एकसारखं मिक्स होत आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले लाडू आता वळायला घ्यायचे आहेत. आपण यामध्ये काजू किंवा बेदाणे यूज करून खूप सुंदर अशी सजावट करू शकतो. अशा प्रकारे आपले हे बेसनचे लाडू तयार आहेत. घेतलेल्या साहित्यामध्ये 31 लाडू तयार झाले आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.